आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून तर मुक्त झालोय, पण मनुस्मृतीच्या लिखाणातून कधी स्वतंत्र होणार? तो दिवस कधी येईल जेव्हा आपण माणसाला त्याच्या धर्मावरून नाही तर कर्मावरून ओळखू? कर्नाटकातील एका कुटुंबाला 60,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. का? कारण काय? कारण ते दलित होते. या कुटुंबातील एका 15 वर्षाच्या मुलाने एका खांबाला हात लावला होता, जो खांब देवाच्या मूर्तीला जोडलेला होता. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी त्यांना 60,000 रुपयांचा दंड 1 ऑक्टोबरपर्यंत भरायला लावलाय, आणि जर का त्यांनी तो दंड 1 ऑक्टोबरपर्यंत नाही भरला तर त्यांना गावातून काढून देण्यात येईल. या प्रकरणी 8 जणांवरती गुन्हासुद्धा दाखल झालाय. काय आहे प्रकरण, चला बघूया. मी स्नेहा द रिपोर्टरमध्ये तुमचं स्वागत करते. ही घटना कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील उलरहल्ली गावाची आहे. या गावात शोभा, तिचा पती राजेश आणि त्यांचा मुलगा चेतन हे सोबत राहतात. या गावात 8 सप्टेंबरला भूतयम्मा जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जत्रेत दलित लोकांना मंदिरात प्रवेश नसतो. त्यात या 15 वर्षाच्या मुलाने तिथे असलेल्या खांबाला स्पर्श केला, जो खांब देवाच्या मूर्तीला जोडलेला होता. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी त्यांच्यावरती 60,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी उघडकीस आली, जेव्हा शोभाने तिची परिस्थिती तिथल्या स्थानिक दलित संघटनांना सांगितली. त्यानंतर शोभाने 8 जणांविरुद्ध मस्ती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी सांगितलंय की शोभाचा पती रमेश हा बहुतेक वेळा आजारीच असतो, त्यामुळे शोभाला एकटीलाच घर चालवावं लागतं. या घटनेनंतर शोभाने घरात गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणून त्यांची पूजा केली आहे. या घटनेनंतर शोभा म्हणाल्या की मी एका घरामध्ये हाऊसकीपिंगचं काम करते, त्यात मला 13,000 रुपये महिना मिळतो आणि 60,000 रुपये दंड भरणे ही माझ्यासाठी एक धक्कादायक बाब आहे. जर का देवाला आम्ही आवडत नसू तर आजपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पूजा करू. या आधीही आपण दलितांसोबत भेदभावाच्या कितीतरी घटना बघितल्या आहेत. महिन्याभरापूर्वीच राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका 9 वर्षाच्या मुलाला त्याच्याच शिक्षकाने त्याच्या माठातून पाणी पिलं म्हणून इतकं मारलं की त्याचा मृत्यू झाला. मला कळत नाही आहे, जर का आपण अजूनही याच विचारांना घेऊन चालत असू तर स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव साजरा करण्यात काय अर्थ आहे? आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून तर मुक्त झालोय, पण मनुस्मृतीच्या लिखाणातून कधी स्वतंत्र होणार? तो दिवस कधी येईल जेव्हा आपण माणसाला त्याच्या धर्मावरून नाही तर कर्मावरून ओळखू? या सर्व ज्या घटना घडताय त्यावरती एकदा विचार करून बघा. मी स्नेहा, कॅमेरामॅन आहे रईस. बघत रहा द रिपोर्टर.